धुळे शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या प्रशासनाविरोधात भीक मागो आंदोलन केलं. यावेळी महिलांचा सहभाग लक्षणीय होता. धुळे शहरातील गजानन कॉलनी आणि हमाल मापाडी परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात भीक मागो आंदोलन केलं. या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. या परिसरात असलेल्या नाल्यांचे संरक्षण भिंतीचं काम प्रशासकीय दिरंगाईमुळे सुरू होऊ शकलं नाही, त्यामुळे पावसाळ्यात पाणी येऊन घरात शिरतं. गजानन कॉलनी परिसरातून जाणाऱ्या नाल्याची संरक्षण भिंत बनवण्यासाठी निधी उपलब्ध होऊनही महापालिका या कामासाठी पुढाकार घ्यायला तयार नाही. संरक्षक भिंत नसल्यामुळे पाण्यामुळे रोगराई पसरते. प्रशासकीय दिरंगाई विरोधात नागरिकांनी आवाज बुलंद करीत भीक मागो आंदोलन केलं. प्रशासनाने याची दखल न घेतल्यास अजून तीव्र आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिलेला आहे. आमच्या गजानन कॉलनी ते हमाल मापाडी परिसर मध्ये म्हणजे जो मोठा नाला आहे तो नाल्यावर आम्ही भिंत बांधण्याची मागणी 15-20 वर्षापासून करतोय. त्या नाल्याला पावसाळ्यात इतकं पाणी येतं की घरांमध्ये पाणी शिरतं. मागच्या 2 वर्षापूर्वी एक घर पण पडलं त्याच्यामध्ये आणि वरून घाण वाहत येते. कारखान्याची कशाची घाण असते, त्याच्यामुळे रोगराईचा म्हणजे प्रादुर्भाव होतो. लहान मुलं आजारी पडतात. तरी आम्हाला ती भिंत बांधून हवी आहे आणि प्रशासन त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा निधी तयार करायला तयार नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही भीक मागो आंदोलन छेडलं आहे आणि भीक मागून जो पैसाच गोळा होईल तो शासनाला देणार आहे. शासनाने त्या दृष्टीने आम्हाला भिंत बांधून द्यावी 1-1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आणि आमची मागणी पूर्ण करावी.